तावडीगाव डोंबोली पूर्व येथील ओम रेसिडेन्सी फ्लॅट नंबर B003 या रूममधील सोफा सेटमध्ये एका महिलेचे शव मिळून आल्याची घटना दिनांक 15/2/2022 रोजी मानपाडा पोलीस ठाण्याचे हद्दीत घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी गेले. श्रीकिशोर शिंदे यांचे घरातील सोफा सेटमध्ये त्यांची पत्नी सुप्रिया हिचे शव कोणीतरी अज्ञात इसमाने लपवून ठेवले होते. सदर महिलेचे व तिचे पतीचे कोणाशीही कोणतेही वाद नव्हते. सदर महिलेस कोणी व कोणत्या कारणास्तव मारले याबाबत निश्चित कारण नव्हते. नमूद महिलेचे घरात कोणीतरी अज्ञात इसमांनी प्रवेश करून तिला जीवे ठार मारून तिचे प्रेत घरातील सोफा सेटमध्ये टाकून तेथून पळ काढल्याचे आढळून आले. नमूद घटनेबाबत महिलेचे पती श्रीकिशोर अनंत शिंदे यांचे तक्रारीवरून मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 108/2022 भादवी कलम 302/201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन गुन्ह्याचा तपास चालू केला. नमूद गुन्ह्यात साक्षीदार यांचेकडे केलेल्या चौकशीत मृत महिलेचे घराचे बाहेर दुपारी एक चप्पल दिसल्याची माहिती समोर आली. साक्षीदार यांना मोबाईल ॲपद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या चपला दाखवण्यात आल्या. त्यात साक्षीदार यांनी एक चप्पल ओळखून सुप्रिया हिचे घराचे बाहेर असलेली चप्पल नमूद चपलेशी मिळती जुळती असल्याचे सांगितले. सदर चपलेबाबत तपास केला असता फिर्यादी यांचा विशाल घावट हा अशा प्रकारची चप्पल घालत असल्याची माहिती समोर आली. सदर माहितीवरून संशयित विशाल भाऊ घावट यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता विशाल याने सोमवार दिनांक 14/2022 रोजी सकाळी 11 वाजता सुप्रिया हिचे घरी जाऊन तिला काही पुस्तके वाचायला दिली होती. त्यावेळी त्याने त्याची चप्पल घराचे बाहेर काढली होती. सुप्रिया हिच्या घरी तिचा 10 वर्षाचा मुलगा असल्याने त्याने मुलाचे बाबत विचारपूस केली असता सुप्रिया हिने तिचा मुलगा दुपारी 12:30 शाळेत जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर पुस्तके देऊन विशाल परत निघून गेला. दिनांक 15/2/2022 रोजी विशाल हा दुपारी 1:30 पुन्हा सुप्रिया हिचे घरी जाऊन पुन्हा पुस्तके दिली. त्यावेळी सुप्रिया हिचा मुलगा शाळेत गेलेला होता. ती घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन विशाल याने सुप्रियावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने त्यास प्रतिकार करून दरवाजाकडे जाऊन आरडाओरड करण्यास सुरुवात करताच विशाल याने सुप्रियाचे डोके पकडून फरशीवर आपटण्यास सुरुवात केली. तसेच त्याचे खिशात असलेल्या नायलॉन केबल टायने सुप्रियाचा गळा आवळून तिला जीवे ठार मारले. त्यानंतर तिचे शव त्याने घरातील सोफा सेटचे आतमध्ये लपवून ठेवून तेथून पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरचा गुन्हा केवळ चपलेमुळे उघडकीस आलेला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनिल पडवळ हे करीत असून नमूद गुन्ह्यात आरोपी नामे विशाल भाऊ घावट यास अटक करण्यात आलेली आहे. सदरचा गुन्हा हा श्री दत्तात्रय कराळे, मान्य अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण श्री सचिन गुंजाळ, मान्य पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 कल्याण श्री जेडी मोरे, मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबोली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शेखर बागडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक श्री अनिल पडवळ, सहपोलीस निरीक्षक मनीषा जोशी, सहपोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सहपोलीस निरीक्षक अनिल भिसे, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे, पोलीस हवालदार भानुदास काटकर, पोलीस हवालदार सोमनाथ टिकेकर, पोलीस हवालदार सुधीर कदम, पोलीस नाईक प्रीतम काळे, पोलीस नाईक शांताराम कसबे, पोलीस नाईक संजू मासाळ, पोलीस शिपाई अशोक आहेर, पोलीस शिपाई सोपान काकड, पोलीस नाईक प्रशांत वानखेडे, पोलीस नाईक अशोक कोकोडे, पोलीस नाईक सुशांत तांबे, पोलीस नाईक सुधाकर भोसले, पोलीस नाईक गणेश मोरे, पोलीस नाईक शरीफ तडवी, पोलीस शिपाई ताराचंद सोनावणे, पोलीस शिपाई चंद्रकांत सोनावणे यांचे पथकाने उघडकीस आणलेले आहे. 15 तारीख को एक मिसिंग कंप्लेंट पुलिस स्टेशन में रात के टाइम आई थी. उस वक्त ये तकरार लेने का काम चालू था. जब भी जो सुप्रिया शिंदे जो मिसिंग लेडी थी उसका आदमी को घर से फ़ोन आया कि उसका डेड बॉडी सोफा कंपार्टमेंट में मिली है. ये इन्फॉर्मेशन मिलने के बाद हम जगह पे गए, हमारे ऑफिसर्स जगह पे गए, वहाँ देखा तो डेड बॉडी सोफा कम बेड में थी. अभी वहाँ हमने इंक्वायरी शुरू कर दी. जब ही हमको एक इन्फॉर्मेशन मिली कि 1:30 बजे दोपहर में एक चप्पल यहाँ बाहर थी और घर बंद था,
ये तपास करने के बाद ऐसा समझा कि एक चप्पल एक विशाल घावट करके बाजू के बिल्डिंग में रहता है उसका था। ये इन्फॉर्मेशन मिलने के बाद हमने विशाल घावट को कब्जे में लिया, उसको तपास कर दिया, जब ही उसने गुनाह की कबूली कर दी। और दोपहर में वो शिवचरित्र बुक लेके बहाना करके अंदर गया था, अति प्रसंग वो औरत के ऊपर करने का प्रयत्न कर लिया। जब ही उसने विरोध कर दिया तो उसने उसको फर्सी पे लपेटा और जो नेक प्लास्टिक जो नेक टाई रहती है उसको उससे उसने उसको गला दबा के मार दिया और डेड बॉडी सोफे में डाल दिया। पुलिस स्टेशन आया, हाँ, जब भी मिसिंग शिकायत करने के आए थे, जब भी आरोपी भी उनके साथ था, लेकिन वो ये इन्फॉर्मेशन मर्डर की इन्फॉर्मेशन जब भी पुलिस को मिली जब भी वो निकल गया वहाँ से। क्या आह्वान करना चाहेंगे सर? हम लोगों को आह्वान करना चाहिए कि वो बिल्डिंग है उसमें कोई कैमरा नहीं था, और अभी वो ये नितांत एकदम नेसेसिटी है कि हर बिल्डिंग में कैमरा होना। आपकी तरफ से आप लोगों को आह्वान करिए कि हर बिल्डिंग में एक सीसीटीवी होना जरूरी है। ब्यूरो रिपोर्ट डोंबिवली, पनवेल वार्ता न्यूज। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा। परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।